कांदे काढायला रोज काय 300 रुपये रोज? सकाळी किती वाजता येतं? 10. सुट्टी किती वाजता? 5. अजी बरं आहे का? किती रुपये रोज? रोज किती रुपये? 300 रुपये. सकाळी किती वाजता? 10. सुट्टी? 5 वाजता. 300 रुपये परवडतो का जास्त? रोज परवडतो ना. त्याच्यामध्ये मालक कोण आहे? मालक मालक नाही. राजा, सध्या विविध संकटांचा सामना, कांदा काढण्याचं काम चालू आहे. आपण वर पाहतोय आकाशामध्ये ढग आलेले आहेत, कुठल्याही क्षणी पाऊस पडू शकतो. पाठीमागे कांद्याची आरण लावलेली आहे. जर पाऊस पडला तर या शेतकऱ्याचं पूर्ण नुकसान होणार आहे. आपल्यासोबत एक आजीबाई आहेत. आजी, कांदा काढण्याचं काम चालू आहे, आकाशामध्ये ढग आलेले आहेत, पाऊस पडू शकतो, काय परिस्थिती सध्या? परिस्थिती काय आता हे सगळी शेतकऱ्याची नुकसान पाऊस आला तर मग कांद्यांना बाजार भाव काय सध्या? बाजार भाव काय रे बाबा, काय मलाच नाही माहित. बाजार भाऊच नाही, मजुरी परवडत नाही. हा ना, मजुरी काय परवडती? बाजार भाव नाही म्हणल्यावर शेतकऱ्याला हे परवडायजोग नाही. पण आता कसं तर आहे, ते तर निर्भाव केलंच पाहिजे ना. या सरकारने शेतकऱ्यांसाठी काय करायला हवं तुम्हाला काय वाटतंय? शेतकऱ्यांसमज चांगलं करावं, पण आता ते करतीच नाही तर काय करायचं? शेतकऱ्यांचं नाही ना. मावशी, आता तुम्हाला राज्याचे मुख्यमंत्री कोणी माहीत? कदाचित नसेल. काय माहिती? मग राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. ते असं म्हणतायत मी सर्वसामान्यांचा, मी शेतकऱ्यांचा, त्यांच्याकडे तुम्ही काय मागणी कराल? काय मागणी करायची शेतकऱ्यांसाठी? तर शेतकऱ्यांसाठी काय, मालाला तर हानी भाव पाहिजेच ना. शेतीमालाला बाजार भाव पाहिजे. मग बाजार पाहिजेच. तर मजुरांना रोज वाढून मिळला पाहिजे. रोज वाढून मिळला पाहिजे. मजुरांचा विमा उतरवला पाहिजे. विमा उतरायला पाहिजे. इथून घरी जाताना समजा उद्या एखाद्या वाहनाचा अपघात झाला तर इन्शुरन्सचा फायदा होतो. फायदा होतो तर ते फायदा होतो, पण आता ते करील कोण? करायला तर पाहिजे ना. आता मग आपण जाताना समजा कोणसा अपघात कुठेही वाटल होऊ शकतो, पण ते तेवढं करून घ्या पाहिजे असं. आपण या ठिकाणी पाहतोय शेतकरी विविध संकटांचा सामना करतोय. सरकार शेतकऱ्यांसाठी आम्ही चांगलं करतोय असं म्हणतोय, परंतु प्रत्यक्षात काही करत नाही. कांदा काढणीचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. निसर्गाचा हा लहरी म्हणा शेतकऱ्याला अडचणीमध्ये आणतोय. शेतकऱ्याचं यंदाच्या वर्षीचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडलेलं आहे. कांद्याची लागवड जुन्नर तालुक्यात यंदाच्या वर्षी जास्त प्रमाणात झालेली आहे आणि बाजारभाव मात्र अजिबात नाही. त्यामुळं कांदा काढणं, ह्या मजुरांची मजुरी देणं, कांदा साठवून ठेवणं, बराखीमध्ये नेणं, हा सगळा खर्च शेतकऱ्याच्या अंगलट येतोय. त्यामुळे शेतकरी सध्या मोठ्या संकटाचा सामना करतोय. मायबाप सरकारने या शेतकऱ्यांसाठी काय करायला हवं? या सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं. सर्वसामान्य माणसाला, गरीबाला गॅस फुकट देऊ, हे देऊ, ते देऊ, अमकं देऊ, हा काय म्हणतो? गॅस दिले काय, काय लोकांना मिळालेत, पण आज 1000 आणि 1200 रुपये जर गॅसचे भरायचे गरिबान करायचा काय? ज्याचे समजा 9 आणि 12 माणसं घरात आहेत, त्यांनी घरातलं भागवायचं का गॅस भरायचा? म्हणजे असं आहे ना. मग कसं काय आता, मग हे फुकाट जरी म्हणले दिले दिले, पण देऊ नाही फायदा नाही ना झाला. टाकी भरायला पैसे लागतात. पैसे लागतात शिवाय त्याची किंमत जास्त. आज 1200 रुपये भरायला लागतात गॅसला. मग पैसे आणायचे कुठून? कुटुंब चालवायचं कसं? आज इथं 10-12 माणसं घरात, ते माणसांनी काय करायचं? आजार आहे घरात, खाणं पिणं आहे. लहान समजा मुलं बाळं असले आजारी पडलं तो खर्च आहे. मग गरिबान करायचं काय? चौकून मग गरीबाचं जसं मरण केलं ना, मजुरी करायची. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत,
मोदी साहेबांकडे तुमची काय मागणी असेल, तुमचा आवाज तिथपर्यंत पोहोचला तर? आता मागणी काय हेच आता गरिबांना महागाई कमी करा, महागाई कमी करायला पाहिजे आणि गोरगरिबासाठी बघ काहीतरी जरा व्यवस्थित हे गॅस बीज जरा त्यांनी कमी करायला पाहिजे भरायचं सुद्धा. अतिशय बोलकी प्रतिक्रिया आहे. आजींचं जे म्हणणं आहे की बाबा तुम्ही सगळं आम्हाला देत आहे परंतु त्याचे बाजारभाव भरमसाठ आहे, गॅस फुकट दिला, टाकी दिली आणि आता गॅस भरायला पैसे नाहीत. शेतकरी, सर्वसामान्य माणूस, मजूर यांचं अर्थकारण गेल्या काही वर्षांपासून कोलमडलेलं आहे. 2024 ची निवडणूक पुढ्यात आहे, सरकार काही निर्णय चांगले घेऊ शकतं, त्याची अंमलबजावणी होईल का नाही माहीत नाही, पण सर्वसामान्य माणसाला हे सरकार अक्षरशः नागवतंय. सगळी मंडळी एकत्र आली तर परिवर्तनसुद्धा होऊ शकतं, परंतु शेतकऱ्यांमध्ये सुद्धा एकी होत नाही आणि त्याचा परिणाम राजकारणी मंडळी उठवत आहेत, गैरफायदा उठवत आहेत आणि शेतकऱ्याचं नुकसान होतं. हे मायबाप सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहून शेतकऱ्यांसाठी काही चांगल्या योजना राबवेल अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, वडज. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.